सूर्या आवरलंय का तुझं? बसून राहू नको नुसता, चल उशीर होतोय. सूर्या सूर्या, हा लक्ष कुठे तुझं? काय झालं, काही काम होत? काय झालं, टेन्शन मध्ये का दिसतोय? नाही काही नाही, काहीतरी झालंय. माझ्या बसनं लपू नको. गीता खरंच काही नाही झालं तुझं आवरून. मी कशी दिसते सांगितलं नाहीस? छान छान दिसतेस. छान दिसते. सूर्या नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवायला लागलाय स, नाहीतर माझं कौतुक करताना फक्त छान दिसते त्याच्यावर थांबला नसतास तू. गीता खरंच काही नाही, मी आता फक्त तुझी मैत्रीण नाही राहिली, तुझी बायको सुद्धा झाली. माझ्यापासून का लपवायला लागलायस? विश्वास नाहीये का माझ्यावर? काल पवार साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं की मिरवणुकीत काहीतरी घातपात होणार आहे. घातपात म्हणजे नक्की काय होणार आहे? म्हणजे नक्की काय होणार आहे ते कोणालाच माहित नाही, काहीतरी होणार आहे हे नक्की. पण तू काळजी करू नको, तुला जर कोणाबद्दल काही संशय वाटला, काहीही एखादी व्यक्ती प्रॉब्लेमॅटिक वाटली तर तू येऊन मला सांग, मी आहेच. आणि हो, तू सतत आई साहेबांबरोबर राहायचंस, बाकी सगळं सांभाळायला मी शब्बीर चाचा, पवार आणि त्यांचा काही स्टाफ पण असेल. तू काही काळजी करू नकोस, मी हाय तुझ्या बरोबर. आवर उशीर होतोय. गीता चला. सबीर भाईजान तुम्ही एकटे? गीता सूर्या कुठे? गावा धरून त्यांचीच वाट बघायलो. अहो मग हाक द्या की. हे बघा आलो. सूर्या काय किती उशीर? ही तुझी सून तयार व्हायला वेळ लागायला लागली. ए नाही आई साहेब. छान तयार झाली आपण, लय गोड दिस आलीस बघ, माझी नजर नको लागायला. काय आई साहेब. चला 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 गाडी काढ. गाडी चालवताना फोन नाही घ्यायचा.
गीता नेहमी कुठे घेतो मी? पवार साहेबांचा फोन आहे, काहीतरी महत्वाचा असेल. महत्वाचा फोन आहे तर गाडी बाजूला लावून मग घे. गीता नाही आई साहेब. बर बायको, लावतो गाडी बाजूला आणि मगच घेतो फोन. बघितलं आई, लग्न झाल्यापासून हिची अशी दादागिरी सुरू. अरे बराबरच आहे तिथ. झालं, तू पण आता सुनेचीच बाजू घे. सुनेची नाही, लेकीची. म्हण आमची लेख आहे ती. आधी बी लेख होती आणि आता बी लेखच आहे. ऐकलंस का? आलोच. सूर्या तुम्ही निघालात का? हो निघालोय, ऑन द वेच. हा मी इकडे पोहोचलोय. सगळं काय व्यवस्थित आहे, काही काळजी करण्यासारखं नाहीये. काही संशयित व्यक्तींचा वावर वगैरे? हा तसं काही नाहीये. पोलीस स्टाफ बरोबर आहे आणि स्थानिक मंडळाची मुलंही आहेत, त्यामुळे इथे सगळा चोख बंदोबस्त आहे. अरे सूर्य चल की. हा यायला लागलं. तुम्ही नीट लक्ष ठेवा, आम्ही वेळेत पोहोचतो. ओके. काय म्हणतो ते पवार साहेब? काही नाही, इथे मंडळातली लोक आपली वाट बघायला लागलेत. बरोबर, चल 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 लवकर चल लवकर. बोला निशेते. जंगम सगळी तयारी झाली आहे ना? वय अगदी ठरल्या प्रमाणे समजा प्लॅन तयारी. नुसतं प्लॅन तयार ठेवून काही होत नाही, नीट राबवता आला पाहिजे. आई साहेब आता 10 मिनिटांपूर्वीच निघालेत. काय बी झालं तरी गणपतीच्या मंडपात त्या पोचता कामा नये. नाही पोचणार, ही जबाबदारी माझी. ऑल द बेस्ट. आई टायर पंक्चर झालाय बहुतेक. अरे देवा, आताच पंक्चर व्हायला पाहिजे होत का? बघा की उतरू का आम्ही? नाही नाही आम्ही बघतो. चल बाहेर तरी बघू काय चाललंय. बघू दे मला. उतर उतर बघू दे मला पण काय चाललंय, किती वेळ लागतोय काय बघू. आधीच उशीर झालाय आणि त्याच्यात हे पंक्चर. हो ना, 10 मिनिटं लागतील. लोक वाट बघत असतील ना. आई विसर्जनाची अजिबात काळजी करू नको. त्यांचा काही फोन आला तर मी बघतो त्यांच्याशी काय बोलायचं ते. पण हा इथं काय तुमचं झालं की सांग. गीता पाणी दे. जा आले. Thank you.
तुम्ही काहीतरी बोला डॉक्टर, कशी आहे आमची गीता? ते आता ठीक आहेत. काय ना, जखम जास्त खोलवर नसल्यामुळे त्या थोडक्यात वाचल्या, पण मी आता ड्रेसिंग केली आहे. एक दोन दिवसात नक्कीच जखम पूर्ण भरेल. आणि हो, एक दोन वेळा आपल्याला काळजीपूर्वक ड्रेसिंग करायला लागणार आहे. तुम्ही समज ठीक आहे म्हणत असा, पण अजून ती डोळं उघडणं झालं नव्हतं. जोवर ती डोळं उघडत नाही, आमच्याकडे बघत नाही, तोवर आमच्या जीवात जीव यायचा नाही. व आम्हाला चैन नाही पडणार. तुम्ही काहीच काळजी करू नका. या प्रसंगामुळे त्या घाबरल्या असणार, पण त्या काही वेळानंतर नक्कीच डोळे उघडणार. आणि हो, त्यांना 4 दिवस फक्त आराम करायला सांगा. ठीक आहे आईसाहेब, येते मी. डॉक्टर. हा सूर्या. तुम्ही आज जे काही म्हणालात ते खरं आहे. गीताच्या बाबतीत, तिच्या तब्येतीच्या बाबतीत खरंच काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही इज ॲब्सोल्युटली फाईन. थँक यू. सूर्या, तू आणि शब्बीर चाचा गीताजवळ थांबा. मी मॅडमना गाडीजवळ सोडून येतो. चला मॅडम. बोला पवार सर. तो काही बोलला का? नाही, अजून तरी तो काहीच बोललेला नाही. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न चालू ठेवा. मी काही वेळात यायला लागलो तिकडे. ठीक आहे, मी तुझी वाट बघतो. आणि पवार साहेब, अजून एक बोलायचं होतं. बोल ना सूर्या. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या मारेकऱ्याची नोंद तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये केलेली नाही आहे ना? नाही सूर्या, अजून तर पोलीस दफ्तरी त्यांची कुठंच नोंद घेतलेली नाही. ठीक, बाकी गोष्टी मी आल्यावर बोलतो. हे समज घडत असताना मी तिथे असाय पाहिजे होतो. मी नव्हतो, त्याचं लय वाईट वाटायला लागलं. मी असतो ना, हे आपल्या गीता संग झालंच नसतं. तिच्यावरचा वार मी आजला असता माझ्या लेकीला काय होऊ दिलं नसतं. मी काय म्हणतो, पण काय नेमकं झालं काय? हा, म्हणजे हल्ला गीतावरच झालाय ना नक्की? साहेब, गीतानं डोळे उघडलं. गीता, बरं वाटतंय का ग तुला? तुम्ही ठीक आहात ना? आम्ही बरे आहोत ग. तू डोळं उघडल्यावर आमच्या जीवात जीव आला बघ. चला आपण समधी जण बाहेर जाऊया, तिला आराम करू दे.
जीव धोक्यात घातलास मी असं नुसतं केलं ना माझे जगी आई साहेब असते त्यांच्या जीवापेक्षा माझा जीव महत्वाचा नाही रे तर तुला कल्पना नाही खूप मोठे उपकार केले माझ्याशी उपकाराची भाषा माझ्या जगी तू असतस तर काय केलं असतस हेच केलं असतस ना जसं तू आई साहेबांचा मुलगा आहेस ना तशी आधी मी त्यांची मुलगी आणि मग तुझी बायको आहे सूर्या अजिबात रडायचं नाही मी रडते का आपल्या बरोबर आहेत की सगळे मग कशाला रडायचं उलट मला खूप आनंद वाटतोय माझ्या आईसाठी मला काहीतरी करायची संधी मिळाली गीता जास्त बोलू नको आराम कर सूर्या कुठे चाललंय मी जरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येतो थांब की जरा अगं पण प्लीज थोड्या वेळ बसते माझ्याजवळ